तो कितीही समजवण्याचा प्रयत्न केलास तरी आता त्याचा काहीही उपयोग नाही, कारण या वेळेस काहीही झालं तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही. मी आधीचा शौनक असतो ना, तर या तुझ्या निष्पाप चेहऱ्याकडे पाहून तुझ्यावरती विश्वासही ठेवला असता, जसा आत्तापर्यंत ठेवत आलो. पण तुम्ही याच गोष्टीचा सगळ्यांनी गैरफायदा घेतलाय. शौनक, तू शुद्धीवर आहेस ना? अरे काय बोलतोय तू आणि कुठे येऊन बोलतोय? सिद्धांत, मी शुद्धीतच आहे रे, तू येशील लवकरच. अरे प्रत्येक वेळेला ह्या मुलीसाठी मी माझ्या घरच्यांच्या विरोधात उभा राहिलो, पण तरी या सगळ्यांचं खरं रूप मला कळलं नाही. पण हे जे काही वागलेत ना, ती गोष्ट मी आयुष्यात नाही विसरू शकत. तू कधी उभा राहिलास रे साजिरीच्या बाजूने? अरे सांग तरी. सिद्धांत प्लीज, मला आता या विषयावरती बोलायचं नाही, कारण ऑलरेडी खूप बोलून झालं. शौनक अरे तू चुकीचं वागतोयस. माझ्या पोरीला ना चाड्या करायची सवय नाही, म्हणून याला काय एक माहित नाही. मी तर तुमच्या घरात राहून बघितलंय की तुमच्या घरातल्या बायका माझ्या लेकराला किती त्रास देत होत्या त्या. शौनक तुझा साजिरीबद्दल खूप मोठा गैरसमज झाला, खूप चुकीचं वागतोय सर तू. आर्या मी बोलतोय ना ते अगदी बरोबर बोलतो, फक्त ना वेळ चुकीची. हे सगळं मी या आधीच बोलायला हवं. आणि कसला गैरसमज आर्या, कसला गैरसमज? तिथे पोलिसांनी आई बाबांना किती मारले तुला माहितीये? नाही, काही झालं तरी सुद्धा यावेळेस मी यांना कोणालाही माफ करणार नाही. जाऊ दे, एखाद्यानं डोळे मिटूनच घ्यायचे ठरवले तर कोण काय करणार? आर्या मी आता इथून चाललोय, एक ना एक दिवस तुला सुद्धा यांचं खरं रूप कळेल, तेव्हा तुलाही इथे थांबणं मुश्किल होऊन जाईल. लक्षात ठेव माझे शब्द, आणि आय होप की ते दिवस लवकरच येतील. खरी साजिरी आज जे झालं ते शेवटच, यापुढे ती रडणार नाही, खंबीरपणे उभी राहील आणि ही लढाई लढेन आणि जिंकून दाखवेन. शौनकनी आणि त्याच्या घरच्यांनी आपल्यावर जे काही आरोप केलेत ते सगळे खोटे आहेत हे ती सिद्ध करणार. हॉस्पिटलला फोन कर, पाणी द्या, पाणी द्या. अरे उठकी. एकदा शौनकच्या त्या डिवोर्स पेपर्स वर सह्या झाल्या की आपण मोठी लढाई जिंकू असं मला वाटतंय. खरंय, पण ही लढाई सोपी नाहीये ताई. अतू शौनक कुठे? अग असेल इथेच घरात, टेरेस वर असेल, नंतर त्याच्या खोलीत असेल. नाही तो कुठेच नाहीये, मी कधीपासून शोधतीये.
अगं तो जिम मध्ये गेला असेल, पण एवढी पॅनिक का झालीस तू? मला असं वाटतंय तो साजिरीला भेटायला गेला असणार. नाही, माझी नक्की खात्री आहे की तो तिकडेच गेला असणार. दिव्या, तू आधी रिलॅक्स हो. शौनकनी तिला स्वतःहून घराबाहेर काढले. तो तिला भेटायला जाणार नाही आणि तिच्या बोलण्यातही येणार नाही. हो, पण तू आपल्याला असं शांत बसून नाही चालणार. आपल्याला डिवोर्स पेपर्सवर शौनकच्या लवकरात लवकर सह्या घ्यायला हव्या. एकदा त्यांनी सह्या केल्या ना की मग कोणीच काही करू शकत नाही. बरोबर बोलते ताई. एकदा का सह्या झाल्या ना की आपण निश्चिंत होऊ. समजतंय मला. मी बघते दिव्या, तू काळजी करू नकोस. शौनक आणि साजिरीचा डिवोर्स हा होणार म्हणजे होणारच. हा, हे लोक अजूनही सुधारलेले नाहीत. इतके दिवस मी बाहेर होते तर काय गोंधळ घालून ठेवला यांनी. कुणाचा संसार मोडायला निघाले. नाही, पण मी पण बघते ना आता कसे डिवोर्स पेपरवरती सह्या घेतात ते. मला साजिरीला मदत करायलाच हवी. बसा सावकाश. बसा. उमा काकी डॉक्टरांना विचारले. डॉक्टरांकडून आलात ना, आता आराम करा. अरे पर असा कसाही एकदम कोसळला. काय म्हणाले डॉक्टर? नाही, फार काही नाही, आराम करायला सांगितलं. सध्या खूप ताण घेत आहेत ना ते, आणि असाच ताण घेत राहिले तर तब्येत आणखीन बिघडेल, म्हणून जास्तीत जास्त आराम करायला सांगितलं. ऐकलत ना, मी सारखं सांगत असते, नका विचार करू एवढा. पण नाही, जीवाला घोर लावून घ्यायचा आणि मगच आजारी पडायचं. मी ना आता तुम्हाला बाहेर जाऊच देणार नाही. बघा हो. अगं बाहेर नाही पडलो तर काम कोण करणार, घर कस चालणार? बाबा कशाला काळजी करताय, मी आहे ना, मी बघेन. बरोबर बोलते, जावयाचा मान दिला पाहिजे तुला. आता हे काय नवीन? खरंय बाबा तिच. आम्ही आहोत ना दोघी, आम्ही या घरच्या मुली आहोत, आम्ही करू की काम. दोघी नाही, तिघी. मी बाबांची तिसरी मुलगीच आहे. युद्धात नवरा मारला गेला तर त्याच्या बायकोला प्रशिक्षण देऊन लष्करात घेतात. मग मी का नाही जायचं रोहनच्या जागी? हो, आम्ही तिघी आहोत. आणि दोन्ही बाळांना तुम्ही तिघं मिळून सांभाळा. त्याची काही बी गरज नाहीये. अग हा ना नुसता गैरसमज आहे. अग त्या शहरातल्या प्रेग्नेंट बायका डिलिव्हरीसाठी जाईपर्यंत नोकरीवर जातात आणि गावाकडे त्या शेतात काम बी करतात. बरोबर बोलते. अरे गरोदर पण म्हणजे काय, रोग नव्हतो. सारखं पोट धरून चालायला आणि बसायला. आणि ते काय लावलेलं पोट आहे वैर, ते पडत नाही. बरोबर बोलते आजी. आणि तसंही माझं दुसरं आहे ना, मलाही घरासाठी काम करायचं, त्यामुळे आम्ही तिघी बी कामावर जाणार. अरे काय चाललंय तुमचं? आम्ही काम करू, आम्ही काम करू. अरे तुमचा बाप जिवंत असताना पोरींच्या जीवावर बसून खात राहू मी? ते नाही चालायचं. काय ना,
आता कुठं गेलं तुझं नवीन विचार? हा अग अरे तुझ्या काय ही पोटी पोरी बोलतायत? हा हो आहे खरं बोलते साजिद, तुम्हाला ना तुमच्या तिघी मुलींचा अभिमान वाटला पाहिजे. मुलगी कुठेही कमी नये हे दाखवून द्यायला निघालेत. तुझी बायको प्रेग्नंट आहे ना, हा तू कामाला पाठवणार आहेस तिला? बाबा आता तिने आणि आजीने काय सांगितलं? अहो प्रेग्नन्सी हा काय रोग नाही आहे आणि आरी आहे साजिरी आहे, बघतील ना त्या, घेतील काळजी, हो ना? बरोबर म्हणतायत त्या मुलीने अगदी योग्य निर्णय घेतलाय. बघा तुम्ही आता भलते सलते विचार करू नका, त्यापेक्षा तिघींना आशीर्वाद द्या. सापडला शौनक. म्हणजे? म्हणजे अरे मी त्याला सकाळपासून अख्ख्या घरात शोधत होते, घरातच होता, आता चाललोय ऑफिसला. मग जरा संदर्भ लागेल असं बोल. अरे डॅडा असं काय करतोयस? आता तू शौनकच्या सह्या घेणार आहे ना? कल्पना आहे मला त्याची, तिला घाई लागली आहे त्यांच्या डिवोर्सची. पण डॅडा मला असं वाटतं मॉम काहीतरी गडबड करेल, ती नाही शौनकला सह्या करू देणार. हो ना, चुकीच्या वेळेला परत आली ती. पण डॅडा आपल्याला काहीतरी करायला हवं, शौनकच्या आज पेपर्सवर सह्या होणं खूप इम्पॉर्टंट आहे. डॅडा काहीही कर पण मॉमला अत्तूच्या रूम मध्ये जाऊ देऊ नकोस. डोंट वरी बच्चू, मी बघतो करतो काहीतरी. आई तू बोलवलं होतस? अरे ये बस बस बस, झोप नाही झाली आहे का? थकल्यासारखा वाटतोस. अगं नाही सगळं ठीक आहे. तू मला सांग ना तुझं काही काम होतं का? मला ऑफिसला जायला उशीर होतो. हा हो. अरे पाचगणीच्या पेपर्सवर सह्या राहिल्या ना? नाही म्हणजे ते डील जरा लवकर फायनल करायचं होतं म्हणून मी जरा घाई करते. आई खरं सांगू का, मी ना आत्ता आपला बिझनेस वाढवणं किंवा एक्सपांड करण्याच्या खरंच मूडमध्ये नाही आहे. म्हणजे काल फक्त तुझा मान राखला जावा किंवा तुझं मन मोडायला लागू नये म्हणून मी काही बोललो नाही, पण मला खरंच नाही आहे का आत्ता इंटरेस्ट आहे. अरे ठीक आहे, तुझा बिझनेस तू स्वतंत्रपणे कधीही वाढवू शकतोस, MBA झालायस तू. मला फक्त असं वाटतं की तुझ्या शिक्षणाचं स्वतंत्रपणे चीज व्हावं म्हणून मी तुला असं म्हणते. बरं ठीक आहे, कुठे करायचं? हा या बघ इथे पेन. आजकाल सगळं कम्प्युटर वरती असत ना, त्यामुळे घेऊन येऊ का? हे बघ हे इथेच ठेवलं होतं मी. धांगे प्रत्येक पानांवर त्या डिवोर्सचे पेपर्स आहेत, त्यावर कर म्हणजे जा. शौनक आता कल्याणी त्यांच्या रूम मध्ये गेलाय, म्हणजे त्या त्याच्या सह्या घेणार डिवोर्स पेपर वरती. मला लवकरात लवकर तिथे गेलंच पाहिजे. अगं डॅडाची तब्येत अचानक बिघडली आहे, चल तू पटकन. अगं काय झालं? आय डोंट नो, तर कसं तरी होतंय म्हणतोय, जीव घाबरा होतोय. तू चल ना. अरे बापरे चल 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 चल, तू काय झालंय? झालं दे. आई मी या सगळ्या पानांवरती सह्या केल्या, मी एकदा फक्त बघून. अरे
नाही नाही, झालंय सगळीकडे सगळ्या व्यवस्थित, माझं लक्ष होत ना. बर नक्की बर, मी निघू आता, मला उशीर होतो. हो निघ. आता उद्या हे पेपर साजिरी पर्यंत पोहोचले म्हणजे सगळंच संपेल. काय चाललंय माझ्या आयुष्यात, कसं झालं हे सगळं? या साजिरीवरती मी प्रेम केलं होत. सारा जग एकवेळ खोटं असेल, पण साजिरी नाही असा जिच्याबद्दल विश्वास होता, जिच्या सोबत सुंदर सुंदर जगण्याची स्वप्न बघितली होती, ती साजिरी आज इतकी कशी बदलली? हा मी तिला ओळखू शकलो नाही. मनापासून प्रेम करणं हा गुन्हा असतो का? घर, प्रतिष्ठा, आर्थिक परिस्थिती आणि कशाचाही विचार न करता मी तिला मंगळसूत्र घातलं होतं. माझ्या सच्चेपणाचं हे फळ मला मिळालं. काय करतेस तू? याचे सगळे काटे काढलेत मी तुझ्यासाठी. मॅडम, अंगारा लावल्याबरोबर सर्वांना शुद्ध झाली. आजपासून तुझ्या पावलांवरती पाऊल ठेवून चालायचं. यापुढे तुम्हाला कधीही सोडून जाणार नाहीस. काहीही झालं तरी सुद्धा आपण हे फेरे पूर्ण करायचेच आणि अशीच कायम एकमेकांना साथ द्यायची. यापुढे जगातली कुठलीही शक्ती आपल्याला वेगळं नाही करू शकत. घरच्या सुनेचा छळ करता असा गुन्हा दाखल झालाय तुमच्या विरोधात. कोणी केला? साजिरी शौनक जहागीरदार. आमचे व्हिडिओ कधीही कुठेही आणि किती वेळाही बघू शकता, पण त्यासाठी सबस्क्राइब करा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल.